हेलो फ्रेंड्स, माई सेल्फ दत्तात्रेय जाधव, आई एम फ्रॉम एजीएम कॉलेज कराड। स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस एग्जाम्पल्स ऑन रिलेशन, दैट इज फ्रॉम द एक्सरसाइज 5.2। स्टूडेंट, हियर इज आवर फर्स्ट प्रॉब्लम। एक्सप्रेस सेट ऑफ ऑर्डर पेयर्स एक्स कॉमा वाई सच दैट एक्स स्क्वेयर प्लस वाई स्क्वेयर इज इक्वल टू 100 एंड एक्स कॉमा वाई बिलोंग्स टू डब्ल्यू। W means what? Set of whole numbers. They starts with 0, 1, 2, 3, so on that. As a set of order pairs. हा जो set दिलेला आहे तो आपल्याला order pair मध्ये लिहायचा आहे, order pairsच्या set मध्ये। तर पहिल्यांदा मी काय करतो बघा, पहिल्यांदा या setला काहीतरी नाव देऊया solution मध्ये। Let A is equal to set of order pairs x, y such that x square plus y square is equal to 100 and x comma y belongs to whole numbers. Okay, here x square plus y square is equal to 100, x square plus y square is equal to 100, therefore I can write here y square is equal to 100 minus x square. Here condition is what? X square plus y square is equal to 100, so I can write here y square is equal to 100 minus x square. Now take the first value of whole number or first whole number. For x is equal to 0, 0 is our first whole number. When we put x is equal to 0 in this equation, 0 square is 0 and y square is equal to 100. Tell me the value of y. 100 is square of which whole number? 100 is square of 10. So when x is equal to 0, y is equal to 10, therefore 0 comma 10 satisfies this condition and x and y are whole numbers, therefore 0 comma 10 belongs to this set A. x ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर 0 चा स्क्वेअर 0 येईल, 100 मायनस 0 हा 100 होईल आणि कोणत्या होल नंबरचा स्क्वेअर 100 आहे तर तो 10 आहे, म्हणून ऑर्डर पेअर 0 कॉमा 10 बिलॉंग्स टू ए। व्हेन एक्स इज वी पुट एक्स इज इक्वल टू 1, 1 जर पुट केलं 1 स्क्वेअर 1 येईल, 100 मायनस 1 हा 99 होईल आणि 99 हा कोणत्याही होल नंबरचा स्क्वेअर नाही आहे, म्हणून आपण ती ऑर्डर पेअर घेणार नाही। एक्स ची व्हॅल्यू 2 टाका, 100 मायनस 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर इज 4, 100 मायनस 4 इज 96 आणि 96 देखील कोणाचा स्क्वेअर नाही। एक्स ची व्हॅल्यू 3 घ्या, एक्स ची व्हॅल्यू 4 घ्या, एक्स ची व्हॅल्यू 5 घ्या, असा कोणताही होल नंबर मिळणार नाही की ज्याचा स्क्वेअर ती एक्स ची व्हॅल्यू पुट केल्यानंतरचा येईल। पण x इज इक्वल टू 6 जर पुट केलं तर 6चा स्क्वेअर 36 येईल आणि 100 मायनस 36 हे 64 होतील, 64 हा 8चा स्क्वेअर आहे आणि 8 हा आपला होल नंबर आहे, म्हणून मी असं म्हणेन की ऑर्डर पेअर 6 कॉमा 8 ही आपल्या सेटमध्ये आहे। x ची व्हॅल्यू 7 घेतली तर 7चा स्क्वेअर हा तुम्हाला 49 मिळेल, 100 मायनस 49 हा आपल्याला कोणत्याही म्हणजे 51 हा कोणाचाही स्क्वेअर नाही आहे, म्हणून ती आपण ऑर्डर पेअर घेऊ शकत नाही। एक्सची व्हॅल्यू 8 घेतो तेव्हा 8चा स्क्वेअर 64 होईल, 64 100 मायनस 64 हा 36 येईल आणि 36 हा 6चा स्क्वेअर आहे आणि हे दोघेही होल नंबर्स आहेत, म्हणून ऑर्डर पेअर 8 कॉमा 6 मी म्हणेन बिलॉंग्स टू ए आहे। नेक्स्ट, व्हेन वी पुट एक्स इज इक्वल टू 9, 9 जर पुट केलं तर 81 येईल, 81 100 मायनस 81 19 काहीतरी येतील, 19 हा कोणाचा स्क्वेअर नाही म्हणून ती ऑर्डर पेअर येणार नाही। एक्स व्हॅल्यू 10 पुट केली तर 10चा स्क्वेअर 100 येईल, 100 मायनस 100 हा 0 होईल आणि 0 हा 0चा स्क्वेअर आहे, म्हणून ही 10 कॉमा 0 ही देखील ऑर्डर पेअर त्या सेटमध्ये येईल,
म्हणून मी काय म्हणेन देअरफोर ए कॅन बी रिटन ॲज येस फर्स्ट ऑर्डर पेअर इज 0, 10 सेकंड ऑर्डर पेअर इज 6, 8 थर्ड ऑर्डर पेअर इज 8, 6 आपल्याला माहीत आहे 6 ऑर्डर पेअर 6, 8 आणि 8, 6 हे सारखे नाहीत आणि लास्ट ऑर्डर पेअर 10, 0 आणि हेच आपल्याला करायला सांगितलेलं होतं एक्सप्रेस द गिवन सेट ॲज अ सेट ऑफ ऑर्डर पेअर्स ओके हे सेकंड प्रॉब्लेम इज लेट ए इज इक्वल टू सेट ऑफ 6, 8 बी इज सेट ऑफ इलिमेंट्स 1, 3, 5 देन शो दॅट आर वन इज इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर्स ए कॉमा बी सच दॅट ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए अँड बी बिलॉंग्स टू कॅपिटल बी ए मायनस बी इज अन इवन नंबर इज अ नल रिलेशन हे कसलं रिलेशन दाखवा नल रिलेशन अँड आर टू इज इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर्स ए कॉमा बी सच दॅट ए बिलॉंग्स टू ए बी बिलॉंग्स टू बी ए प्लस बी इज अन ऑड नंबर इज युनिव्हर्सल रिलेशन आपल्याला माहिती आहे जर 5 हा सबसेट असेल ए क्रॉस एचा किंवा ए क्रॉस बीचा तर आपण 5 एम्प्टी रिलेशन म्हणतो आहे एम्प्टी रिलेशन आणि ए क्रॉस ए हा सबसेट असतो ए क्रॉस एचा पण इथं 2 सेट्स आहेत म्हणून ए क्रॉस बी इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी देअरफोर ए क्रॉस बी इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल रिलेशन त्या 2 डेफिनेशन्स आपल्याला माहिती आहेत सर्वच्या सर्व एलिमेंट्स आले तर त्याला युनिव्हर्सल रिलेशन म्हणणार आहे आणि एकही एलिमेंट आला नाही त्या सेटमध्ये तर त्याला नल रिलेशन म्हणणार आहे मी काय करतो आहे बघा या ठिकाणी गिवन दिलेलंच आहे आपल्याला ए हा सेट दिलेला आहे ए इज इक्वल टू 6, 8 सेट ऑफ हा सेट कशाचा आहे इव्हन नंबर्स आहेत है ना बी इज इक्वल टू हा दिलेला आहे सेट 1, 3, 5 इज सेट ऑफ कसल्या नंबर्स आहे ऑड नंबर्सचा आता मला काय करायचं आहे अशा ऑर्डर पेअरचा संच पाहायचा आहे की ए कॉमा बी ही ऑर्डर पेअर असली पाहिजे ए हा पहिल्या सेटमधला असला पाहिजे आणि बी हा एलिमेंट दुसऱ्या सेटमधला असला पाहिजे सच दॅट ए मायनस बी हा इव्हन नंबर आला पाहिजे तर मला सांगा इव्हन नंबर येण्यासाठी 2 नंबरची सबस्ट्रॅक्शन इव्हन येण्यासाठी एकतर दोन्ही इव्हन पाहिजे नाहीतर दोन्ही ऑड पाहिजे तरच सबस्ट्रॅक्शन इव्हन येणार आहे फॉर एक्झाम्पल 10 - 4 हा 6 येईल इव्हन नंबर येईल आणि फॉर एक्झाम्पल 9 - 5 हा 4 येईल म्हणजे तो इव्हन नंबर येईल पण एमधले सर्वच्या सर्व एलिमेंट्स इव्हन नंबर्स आहेत बीमधले सर्वच्या सर्व ऑड नंबर्स आहेत देअरफोर ए मायनस बी इज ऑलवेज कसला नंबर असणार आहे इव्हन नंबर मायनस ऑड नंबर इज ऑलवेज अन ऑड नंबर तो कसा असणार आहे ऑड नंबर असणार आहे बट आपल्याला कोणता सेट फाइंड करायचा आहे ए मायनस बी इव्हन नंबर्स असणाऱ्यांचा म्हणून हे जे आर वन रिलेशन असणार आहे त्याच्यामध्ये कोणताही एलिमेंट येणार नाही आर वनमध्ये कोणताही एलिमेंट येणार नाही देअरफोर आर वन हे कसलं रिलेशन होणार आहे आर वन इज नल रिलेशन देअरफोर आर वन इज नल रिलेशन लक्षात येते का ह्याला कारण असं सिन्स आर वन कंटेन्स ऑर्डर पेअर्स सच दॅट ए मायनस बी इज इव्हन सगळेच ऑड मिळत आहेत ए मायनस बी इव्हन पाहिजे तर तो रिकामा संच असणार आहे हे कारण लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल नेक्स्ट हे पहिलं काम झालेलं आहे आर वन आपण इव्हन दाखवलेलं आहे आर टूसाठी बघा ए दिलेलं आहे बी दिलेलं आहे आर टू हा सेट ऑर्डर पेअर्स ए कॉमा बीच आहे ए हा कॅपिटल एमध्ये असला पाहिजे पहिला एलिमेंट एमधला असला पाहिजे दुसरा एलिमेंट बी असला पाहिजे आणि ए प्लस बी इज अन ऑड नंबर आला पाहिजे
मग मला सांगा ऑड नंबर कधी येतो, दोन नंबरची ॲडिशन ऑड कधी येते, एक इवन असेल आणि दुसरा ऑड असेल तर? बघा, पहिल्यातले सगळे इवन आहेत, दुसऱ्यातले सगळे ऑड आहेत. हियर ए इज सेट ऑफ इवन नंबर्स, बी इज सेट ऑफ ऑड नंबर्स, अँड सेकंडसाठी बघा, ए इज सेट ऑफ इवन नंबर्स, बी इज सेट ऑफ ऑड नंबर्स, है ना. इन सेट ए ऑल द एलिमेंट्स आर इवन, इन सेट बी ऑल द एलिमेंट्स आर ऑड, देअरफोर ए प्लस बी इज ऑलवेज कसा असणार आहे, ऑड असणार आहे. ऑलवेज कसा असणार आहे, ऑड असणार आहे. म्हणून हे जे रिलेशन भेटणार आहे आपल्याला, कोणतं, आर टू, आर टू रिलेशन हे असणार आहे. येथील ऑर्डर पेअर सिक्सची पेरिंग वनमध्ये होईल, सिक्सची पेरिंग थ्री बरोबर होईल, सिक्सची पेरिंग फाईव्ह बरोबर होईल, त्याच्यानंतर एटची पेरिंग वन बरोबर होईल, एटची पेरिंग थ्री बरोबर होईल, आणि एटची पेरिंग फाईव्ह बरोबर होईल. यांचा सगळ्यांचा सेट घेतला आहे, म्हणजे हा काय डायरेक्टली ए क्रॉस बी आहे. म्हणून आर टू काय आहे तर ए क्रॉस बी आहे. म्हणून आर टू हे कसलं रिलेशन असणार आहे, युनिव्हर्सल रिलेशन. आर टू हे युनिव्हर्सल रिलेशन असणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द रिलेशन इन रोस्टर फॉर्म. दिलेलं रिलेशन हे रोस्टर फॉर्ममध्ये लिहा. दिलेलं कशात असणार आहे, सेट बिल्डरमध्ये. अँड स्टेट्स स्टेट इट्स डोमेन अँड रेंज, आणि त्यांच्या डोमेन आणि रेंज सांगा. तर डोमेन म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे, जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी त्या रिलेशनमध्ये असेल तर डोमेन म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंटचा सेट, आणि रेंज म्हणजे त्या ऑर्डर पेअरच्या सेकंड कॉम्पोनंटचा सेट. लक्षात येते? म्हणून मी या ठिकाणी हे रिलेशन पहिल्यांदा काय करतो, लिहायला घेतो रोस्टर फॉर्ममध्ये. गिवन म्हटलं, गिवन आर वन इज इक्वल टू सेट ऑफ ए कॉमा ए स्क्वेअर सच दॅट ए इज अ प्राईम नंबर लेस दॅन 15. मग प्राईम नंबर लेस दॅन 15 बघा कोणते आहेत, मी इकडे एका बाजूला लिहून दाखवतो. फर्स्ट प्राईम नंबर कोणता आहे आपला, टू. टू इज ओनली वन इवन प्राईम नंबर. थ्री, फाईव्ह आहे, सेवन आहे, नाईनला डिव्हिजन होते म्हणून नाईन नाही आहे, इलेवन आहे, थर्टीन आहे. ओके, हे सर्व प्राईम नंबर्स आहेत लेस दॅन 15, आपल्याला जे पाहिजे ते. ओके, लक्षात घ्या, प्राईम नंबर्स कोणाला म्हणायचं, ज्या संख्येला त्याच संख्येनं आणि वननं भाग जातो अशा संख्यांना आपण प्राईम नंबर म्हणतो. तर हे सर्व प्राईम नंबर्स मी लिहिलेले आहेत. आता हे आपल्याला कसल्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, रोस्टर फॉर्ममध्ये. म्हणून लिहिलं इन रोस्टर फॉर्म, म्हणजेच आपल्याला लिस्ट करावे लागतील. पहिला प्राईम नंबर घेतला टू, आणि दुसरा नंबर त्याचा स्क्वेअर आहे, ऑर्डर पेअरमधला सेकंड कॉम्पोनंट हा त्याचा स्क्वेअर आहे, टूचा स्क्वेअर फोर येईल. सेकंड प्राईम नंबर घेतो थ्री, थ्रीचा स्क्वेअर नाईन येईल. थर्ड प्राईम नंबर घेतो फाईव्ह, फाईव्हचा स्क्वेअर 25 येईल. नेक्स्ट प्राईम नंबर घेतो सेवन, सेवनचा स्क्वेअर 49 येईल. नेक्स्ट प्राईम नंबर घेतो इलेवन, इलेवनचा स्क्वेअर 121 येईल. नेक्स्ट प्राईम नंबर घेतो थर्टीन, थर्टीनचा स्क्वेअर 169 येईल. आणि हे सर्व कशात लिहावे लागतील मला, एका सेटमध्ये, ऑर्डर पेअरचा सेट लिहिलेला आहे. हे रिलेशन आर वन झालेलं आहे इन रोस्टर फॉर्म. आपल्याला काय सांगितलेलं आहे, आल्सो स्टेट इट्स डोमेन अँड रेंज. म्हणून इथं लिहिणार आहे मी, अँड डोमेन कोणाचा, तर आर वन या रिलेशनचा. म्हणून डोमेन ऑफ आर वन इज इक्वल टू सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट, म्हणजेच कशाचा असणार आहे,
फर्स्ट कंपोनेंट म्हणजे ए सच दैट ए इज अ प्राइम नंबर लेस दैन 15 ए इज प्राइम नंबर लेस दैन 15 आता प्राइम नंबर लेस दैन 15 म्हणजे फर्स्ट कंपोनेंटचा सेट तुम्ही डायरेक्टली इथून फर्स्ट कंपोनेंट उचलले तरी चालतील 2, 3, 5, 7, 11, 13 हा झाला डोमेन ऑफ आर वन आता रेंज ऑफ आर वन बघा रेंज ऑफ आर वन इज इक्वल टू रेंज ऑफ आर वन साठी मी काय करतोय बघा आपली डेफिनेशन आहे सेकंड कंपोनेंटचा सेट सेकंड कंपोनेंट रिलेशन मधले कोण आहेत तर ए स्क्वेअर सेट ऑफ ए स्क्वेअर सच दैट ए इज प्राइम नंबर लेस दैन 15 ओके मग हे सेकंड कंपोनेंट्स कोणते आहेत ते हे आपण अशा पण स्वरूपात सेट लिहू शकतो 4, 9, 25, 49, 121, 169 हे आपलं ॲन्सर होईल हिअर इज वन सिमिलर एक्झाम्पल राईट द रिलेशन इन रोस्टर फॉर्म अँड स्टेट इट्स डोमेन अँड रेंज आर टू इज इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेयर्स ए कॉमा वन अपॉन ए सच दॅट 0 लेस दॅन ए लेस दॅन ऑर इक्वल टू 5 अँड ए बिलॉंग्स टू एन नॅचरल नंबर्स एन स्टँड्स फॉर नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1, 2, 3, 4, 5, 6 सो ऑन दॅट हे आपले नॅचरल नंबर आहेत आणि आपला नॅचरल नंबर कसा पाहिजे तर 0 to 5 चालतो आहे का तर चालतो आहे यांच्यामधला असला पाहिजे ओके तर मी या ठिकाणी काय म्हणतो बघा सुरुवातीला गिवन सोल्यूशनमध्ये आर टू इज इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेयर्स ए कॉमा वन अपॉन ए सच दॅट 0 less than A less than or equal to 5 ए बिलॉंग्स टू एन फर्स्ट नॅचरल नंबर घेतलेला आहे मी देअरफोर आर टू इज इक्वल टू सेट ऑफ हा कशात लिहिणार आहे मी इन रोस्टर फॉर्म इन रोस्टर फॉर्म आर टू कॅन बी रिटन एज ऑर्डर पेयरमध्ये फर्स्ट एलिमेंट वन घेतला नॅचरल नंबर वन घेतलेला आहे वन अपॉन वन हा वन येईल म्हणजे ऑर्डर पेयर 1, 1 होईल ही पहिली ऑर्डर पेयर त्या आर टू या रिलेशनमध्ये असेल आर टू या रिलेशनमध्ये सेकंड नॅचरल नंबर घेतलेला आहे मी 2 आणि 2 जेव्हा घेईन तेव्हा इथं फर्स्ट 2 पुट केलं तर इथं 1/2 होईल आर टू ची व्हॅल्यू 3 घेतली तो होईल 1/3 नेक्स्ट व्हॅल्यू 4 घेतली 1/4 नेक्स्ट व्हॅल्यू 5 घेतली घ्यायची आहे का तर इन्क्लूड करायची आहे लेस दॅन ऑर इक्वल टू असल्यामुळं म्हणून 5, 1/5 ही देखील ऑर्डर पेयर आपल्या आर टू या रिलेशनमध्ये असेल आर एची व्हॅल्यू आपण 6 घेऊ शकत नाही कारण की एच्या व्हॅल्यू 0 to 5 एक्सक्लुडिंग 0, including 5 एवढ्याच घ्यायच्या आहेत आता त्याचा डोमेन आणि रेंज लिहायचं आहे डोमेन कोणाचा तर आर टू या रिलेशनचा म्हणून मी असं लिहिणार आहे डोमेन इज सेट ऑफ फर्स्ट कंपोनंट कोणते तर सेट ऑफ ए सच दॅट 0 less than A less than or equal to 5 ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर हे मी डायरेक्टली कशात लिहिलेलं आहे सेट बिल्डर फॉर्ममध्ये तुम्हाला जर लिस्टमध्ये लिहायचं असेल तर असं लिहू शकताय 1, 2, 3, 4, 5 0 to 5 नॅचरल नंबर 1, 2, 3, 4, 5 घ्यायचं आहे असा डायरेक्टली लिहिला तरी चालेल अँड नेक्स्ट आपण पाहणार आहोत त्याची रेंज कोणाची तर आर टूची रेंज म्हणजे सेकंड कंपोनंट्स म्हणजे काय 1/A सच दॅट 0 less than A less than or equal to 5 ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर किंवा तुम्ही इथून डायरेक्टली आता जर आपण लिहिलेलंच आहे आर टू हे रिलेशन इन रोस्टर फॉर्म सेकंड कंपोनंट्स दिले तरी चालतील 1, 1/2, 1/3, 1/4, 1/5 हे तुमचा रेंज झालेला आहे आर टू या रिलेशनसाठी हिअर नेक्स्ट क्वेश्चन इज
write the relation in roster form and state its domain and range. R3 is equal to set of order pairs x comma y such that y is equal to 3x. y is equal to काय असलं पाहिजे, 3x असलं पाहिजे. x च्या व्हॅल्यूज आहेत त्या बिलॉंग्स टू ह्या सेटमधल्या असल्या पाहिजे 1, 2, 3, आणि y च्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या बिलॉंग्स टू काय असल्या पाहिजे 3, 6, 9, 12. मी काय करतो, गिवन म्हणतो. गिवन R3 दिलेलं आहे आपल्याला, x दिलेले आहेत कोणत्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत, वाय दिलेले आहेत कोणत्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. हा आपल्याला पहिल्यांदा कशात लिहायचा आहे, रोस्टर फॉर्ममध्ये. म्हणून इथं म्हटलं इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म, आता रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर मला R3 सर्व ऑर्डर पेयर्स लिहिल्या पाहिजेत. मग मी काय चेक करतो आहे बघा, यामध्ये पहिला नंबर हा x असला पाहिजे, पहिली व्हॅल्यू x असली पाहिजे. हिअर आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल टू 3x असलं पाहिजे. सेकंड नंबर हा 3x असला पाहिजे. मी पहिला नंबर x मधला घेतो आहे, x ची व्हॅल्यू 1 टाकली तर या ठिकाणी येणार आहे y ची व्हॅल्यू 1 इंटू 3 म्हणजे 3 आपला दुसऱ्या सेटमध्ये आहे का, आहे. म्हणून 1, 3 ही पेअर आपल्या त्या R3 या रिलेशनमध्ये येणार आहे. लक्षात येते. नेक्स्ट एक्सची पुढची व्हॅल्यू घेतो 2. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर इथं 2 पुट केली, 2 इंटू 3 6, वाय हा 6 आला पाहिजे. 2 पेअर कोणाबरोबर झाली पाहिजे, 6 बरोबर. एक्सची व्हॅल्यू नेक्स्ट घेतो 3. एक्सची व्हॅल्यू जर 3 घेतली तर आपल्याला 3 इंटू 3 इथं मिळेल, वाय हा 9 मिळेल. 9 आपल्याकडे आहे का वायमध्ये, आहे. म्हणून ही एक ऑर्डर पेअर येईल. एक्सची पुढं व्हॅल्यूज अशी नाही आहे म्हणून हा R3 आपला कम्प्लीट होईल. एक्सच्या व्हॅल्यूज नाहीत पुढच्या, म्हणून हा R3 आपला कम्प्लीट होईल. मग आपल्याला याचा डोमेन पण सांगायचा आहे आणि रेंज पण सांगायचा आहे. म्हणून इथं लिहिलं नाव डोमेन कोणाचा, तर R3 म्हणून डोमेन ऑफ R3 इज इक्वल टू काय असतो, तो सेट ऑफ ऑल फर्स्ट कंपोनेंट्स ऑफ द रिलेशन. आता सध्या कोणत्या रिलेशनसाठी असणार आहे, R3 फर्स्ट कंपोनेंटचा सेट, विच इज इक्वल टू फर्स्ट कंपोनेंट कोणते कोणते आले सेटमध्ये लिहिणार आहे, 1, 2 आणि 3. हा आपला डोमेन सेट झालेला आहे R3. अँड आता आपण रेंज पाहणार आहोत, कोणाची, R3. R3 रेंज म्हणजे डेफिनेशन काय आहे, सेट ऑफ ऑल सेकंड कंपोनंट ऑफ द रिलेशन R3 मधल्या सेकंड कंपोनंटचा सेट. म्हणजेच कोणकोण येणार आहे मला सांगा, सेकंड कंपोनंट 3, 6 आणि 9. हा आपला झाला रेंज ऑफ R3, 3, 6 अँड 9. रेंज ऑफ R3 इज 3, 6, 9. सिमिलर क्वेश्चन आहे. नेक्स्ट राईट द रिलेशन इन रोस्टर फॉर्म and state its domain and range. R4 is equal to set of order pairs x comma y such that y is greater than x plus 1. y कसा असला पाहिजे, x plus 1 पेक्षा मोठा असला पाहिजे. x व्हॅल्यूज घेतोय 1 आणि 2 आणि y घेतोय 2, 4, 6. मी सॉल्व करायला सुरुवात करतो, पहिल्यांदा गिवन म्हणतो R4 इज इक्वल टू. आता x व्हॅल्यूज 1 आणि 2 घ्यायचे आहेत आणि तो आपला फर्स्ट ऑर्डर पेअर असणार आहे. मी काय म्हणतो आहे, जर हा रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचा असेल, इन रोस्टर फॉर्म R4 कसा लिहितो बघा, R4 इज इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर, x ची व्हॅल्यू 1 टाकली, 1 प्लस 1 2 आलेला आहे, 2 मोठा y असला पाहिजे. आता 2 हा 2 मोठा नाही आहे, 2 हा मोठा आहे आणि 2 हा मोठा आहे. म्हणून 1, 4 ही एक पेरिंग येईल आणि 1, 6 ही एक पेरिंग येईल. लक्षात येते. आता x ची व्हॅल्यू पुढचा नंबर घेतो 2 टाकली तर 2 प्लस 1 3 येईल, 3 मोठा वाय असला पाहिजे. 3 मोठा नाही आहे, 3 हा मोठा आहे आणि 3 हा मोठा आहे. म्हणून 3, 4 आणि 3, 6
ही देखील ऑर्डर पेयर आपल्या आर फोर मध्ये येईल. लक्षात येते? देअरफोर आता आपल्याला काय करायचं आहे, डोमेन अँड रेंज, डोमेन ऑफ आर फोर, आर फोरचा डोमेन असं डायरेक्टली लिहिलं तरी चालेल, डोमेन ऑफ आर फोर इज इक्वल टू काय असतो, तो सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट्स अंडर रिलेशन आर फोर. ओके, म्हणजेच कोणते असणार आहे फर्स्ट कॉम्पोनंट, या ठिकाणी वन आहे, वन डबल येतोय लिहिणार नाही, थ्री हा डोमेन सेट असेल. अँड रेंज कोणाची, तर आर फोरची. बघा रेंज आर फोरची कशी करता येईल, सेट ऑफ हां ऑल कसले कॉम्पोनंट, सेकंड कॉम्पोनंट ऑफ आर फोर. आर फोरचे सेकंड कॉम्पोनंट कोणते कोणते असतील बघा, इथं फोर आहे, सिक्स आहे, फोर आहे, सिक्स आहे, म्हणजे हा येणार आहे सेट फोर कॉमा सिक्स, ही त्याची रेंज होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, राईट द रिलेशन इन रोस्टर फॉर्म अँड स्टेट इट्स डोमेन अँड रेंज. आर फाईव्ह इज इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेयर्स एक्स कॉमा वाय सच दॅट एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री, एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू सेट झिरो वन टू थ्री. पहिल्यांदा मी काय लिहीन, तर हे गिवन म्हणून लिहीन, गिवन आर फाईव्ह इज इक्वल टू, आर फाईव्ह हा सेट आहे ऑर्डर पेयर्स एक्स कॉमा वायचा. म्हणजे या आर फाईव्हमध्ये आपल्याला काय करावं लागतील, तर ऑर्डर पेयर्स लिहावे लागतील इन रोस्टर फॉर्म. हे रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे आर फाईव्ह हा सेट. हिअर आपल्याला सांगितलेलं आहे एक्स प्लस वाय किती आला पाहिजे, थ्री आला पाहिजे, म्हणजेच वायची व्हॅल्यू किती आली पाहिजे, यस थ्री मायनस एक्स आली पाहिजे. मी पहिली एक्सची व्हॅल्यू टाकतो, आर फाईव्ह कसा लिहितो बघा इन रोस्टर फॉर्म, एक्सची पहिली व्हॅल्यू काय घेईन मी, तर झिरो घेईन. एक्सची व्हॅल्यू झिरो घेतली तर थ्री मायनस झिरो हा थ्री येईल, वायची व्हॅल्यू थ्री आहे तिथं, म्हणून झिरो कॉमा थ्री ही ऑर्डर पेयर आपल्या रोस्टर फॉर्ममध्ये आर फाईव्हमध्ये येणार आहे. एक्सची नेक्स्ट व्हॅल्यू घेतली वन, वन जर पुट केलं इथं थ्री मायनस वन तर तो मिळेल टू, वन कॉमा टू आपण आर फाईव्हमध्ये घेणार आहे. एक्सची व्हॅल्यू नेक्स्ट घेतो टू, टू टाकली तर थ्री मायनस टू हा वन मिळेल, म्हणून टू कॉमा वन ही एक आपली ऑर्डर पेयर होईल सच दॅट एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री सॅटिस्फाय करणारी. एक्सची व्हॅल्यू नेक्स्ट घेतली थ्री, एक्सची व्हॅल्यू थ्री घेतली, आता थ्री मायनस थ्री हा झिरो येईल आणि वाय हा झिरो आपल्याकडं आहे, म्हणून ही थ्री कॉमा झिरो ऑर्डर पेयर हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो थ्री. एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री, एक्सची व्हॅल्यू थ्री टाका, वायची व्हॅल्यू झिरो टाका, थ्री प्लस झिरो थ्री येईल, म्हणून हे आपलं रिलेशन आर फाईव्ह लिहिता येईल रोस्टर फॉर्ममध्ये. पुढं कोणतेच नंबर नाहीत त्यामुळं थांबलेलं आहे. नाव आता काय करायचं आहे, त्याचा डोमेन आणि रेंज सांगायचे. डोमेन कोणाचा, तर आर फाईव्हचा इज इक्वल टू, आर फाईव्हचा डोमेन म्हणजे सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट, कोणाचा आर फाईव्हचे फर्स्ट कॉम्पोनंट, ते कोणते कोणते येणार आहेत, झिरो वन टू थ्री हा डोमेन सेट येईल. अँड रेंज कोणाची, तर आर फाईव्हची, ती कशी लिहिणार आहे बघा, सेट ऑफ ऑल, रेंजची डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे, सेकंड कॉम्पोनंट ऑफ दॅट रिलेशन आर फाईव्ह. म्हणजेच काय येणार आहे बघा, आर फाईव्हचे सेकंड कॉम्पोनंट्स थ्री टू वन आणि झिरो. मग मी असं लिहिलं तरी चालते का बघा, झिरो वन टू थ्री हे आपला रेंज सेट आहे. लास्ट एक्झाम्पल इज राईट द रिलेशन इन रोस्टर फॉर्म अँड स्टेट इट्स डोमेन अँड रेंज. वेर आर सिक्स इज सेट ऑफ ऑर्डर पेयर्स ऑफ ए कॉमा बी सच दॅट ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर ए लेस दॅन सिक्स अँड बी इज इक्वल टू फोर. ओके, सो फर्स्ट इन सोल्यूशन आय एम रायटिंग हिअर गिवन आर सिक्स इज इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेयर्स ए कॉमा बी सच दॅट ए बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सो नॅचरल नंबर, वी नो दॅट नॅचरल नंबर स्टार्ट्स विथ वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सो ऑन दॅट. ओके, अँड ए इज लेस दॅन सिक्स मीन्स ओनली वी टेक
the natural numbers 1, 2, 3, 4 and 5. And second component is B, and B is equal to 4. So, in roster form, R6 can be written as, R6 is a set of order pairs A, B. I am taking first value of A. A is 1, 1, 4. Now, take second value is 2. B is what? B is always 4. B is 4. 2, 4 is a one order pair in R6. 3, 4. 4, 4. And 5, 4. And 5, 4. These are order pairs belongs to R6. Now, I am defining here domain of R6. So, domain of R6 means what? Set of all first components. Means set of all A such that A belongs to natural number. And A kasa paije? Less than 6 paije. Sanga, konte natural numbers less than 6 hai? 1, 2, 3, 4, 5. Ha tumcha domain zala. Itun jari lihle tari chalel first components cha set 1, 2, 3, 4, 5. And range konachi? R6 chi. Mi ithe lihtoy. Range manje second component cha set. R6 madhe second component hai B. Set of B such that B varchi condition hai. B is equal to 4. Manun range set yeil fakt 4. Singleton set 4. हे झाले एग्जांपल्स आजच्या एक्सरसाइजसाठी. सो स्टूडेंट्स, आय होप यू अंडरस्टूड टुडेज एग्जांपल्स ऑन रिलेशन. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.